सर्वांचे स्वागत करते मी या न्यूज चॅनलमध्ये. आपण आमच्यासोबत बघू शकता नाशिक व महाराष्ट्रभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सुनीताताई चव्हाण यांच्या आदेशाने महिलांच्या आधारस्तंभ प्रमुख मार्गदर्शिका महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीताताई चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष शालिनीताई बोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश व पद नियुक्ती कार्यक्रम संपन्न झाला. कल्याण डोंबिवली या ठिकाणी शहर जिल्हाध्यक्ष शालिनीताई बोडगे यांच्या हस्ते व जिल्हा महासचिव कोमल मौलिक शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण डोंबिवली शहर उपाध्यक्ष व जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. सो दया भीमराव पगारे यांची जिल्हा उपाध्यक्ष आणि सो छबुबाई प्रकाश वैराळ यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी बाल संघटक सो प्रतिभाताई वानखेडे, चक्कीनाका वार्ड अध्यक्ष सो प्रियंकाताई गोखले, सो लता विलास आघाडे व कुळशेवाडी संघटक सो पुष्पाताई कर्डक महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या सर्व नियुक्त झालेल्या महिला पदाधिकारी यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचा वर्षाव या ठिकाणी केलेला आहे. सो प्रसिद्धीसाठी कोमल मौलिक शहा महासचिव कल्याण डोंबिवली शहर. व्ही आर न्यूज चॅनल महाराष्ट्र. धन्यवाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो. दीपक भाऊ आगे वळो, हम तुम्हारे साथ है. सुनीता ताई आगे वळो, हम तुम्हारे साथ है. जय भीम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संविधान सभेचा विजय असो. जय श्रीवर्धन. व्ही आर न्यूजच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.